नक्की सांग कोणला देते? मला काय म्हणजे देते? मला स्पेशल कोणी आहे? बघा प्रेम कोणता किल्ला, कोणता किल्ला, काय किल्ल्याचं नाव बिव? तोरणा किल्ला का? गेल्या वर्षी दुर्गाडीचा किल्ला बनवलेला. पोराला वाटत दया आली माझ्यावरती, सकाळपासून मम्मी काम करते बघून बघून. नजीनमय पाईप लावलाय मी वरती गॅलरीमध्ये, आणि गॅलरी आता धुवायला घेतले कारण की आमच्या वरच्या गॅलरीमध्ये ना खूप जास्त धूळ येते. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या घराच्या शेजारूनच मेन रोड आहे, त्याच्यामुळे गाड्यांची वर्दळ खूप जास्त असते दिवसभर. खूप म्हणजे खूप वर्दळ असते गाड्यांची त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं घर आहे शेतामध्ये, तर खूप जास्त धुळीचं प्रमाण ना आमच्या घरामध्ये खूप जास्त आहे. जर एक दिवस जर लादी नाही पुसली ना, जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये माझ्या पाहिलं की मी लादी नव्हती पुसली, तर आमच्या लाद्या किती घाण दिसत होत्या कारण की प्रचंड धूळ येते. आणि मग ते दरवाजा खिडकी जर बंद करून ठेवलं ना मंडळी, तर असं गुदमरल्यासारखं वाटतं कारण की ती सवय नाही ना दरवाजा आणि खिडकी बंद वगैरे करून ठेवायची. कारण की आपण कसं गावामध्ये राहतो, त्याच्यामुळे आपल्या घराचे दरवाजे खिडक्या दिवसभर उघडेच असतात. आणि जी लोकं शहरामध्ये राहतात त्यांचं ठीक आहे, ते फ्लॅटमध्ये वगैरे राहतात तर मग ते दिवसभर दरवाजा खिडकी बंद करून राहू शकतात. पण ते मला तरी सवय नाही आहे त्याची दरवाजा वगैरे बंद करून ठेवायची, तर त्याच्यामुळे प्रचंड धूळ येते प्रचंड. तर चला आता असं पाणी चाललंय वाया, पण गॅलरी माझी क्लीन करून घेते. आणि त्याच्यानंतर मला तुळशी वृंदावनसुद्धा धुवायचं आहे. मी मोनिशला आणि चिन्मयला सकाळी बोललेली, जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये ते पाहिलं, मी त्यांना बोललेली की धुवून टाका म्हणून, पण त्या पोरांनी काही धुतलं नाही ते. तर मग आता ते मलाच काम करावं लागेल. तर आता सगळं माझं आवरलं आहे, दुपारचे भांडे वगैरे सगळं काही घासून झालेलं आहे. तर बरं सगळ्यात आधी हे काम करून घेते कारण की मग नळ जर गेले तर मला तितकं पाणी मग बाथरूममधून बादलीने वाहून हाणून मग हे धुवावं लागेल. तर बरं हे आधी सगळं धुवून घेते, त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं ते बघूया. सो चलो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मोनिशला सांगितलं तुझ्या रूमचं करून घे ना, त्याने त्याच्या रूमचं पण नाही केलं. ओ भाई साहेब, हे बघा चिन्मय बोलला मम्मी तू दुसरं काम कर, मी तुळशी वृंदावन धुवून देतो तुला. पोराला वाटत दया आली माझ्यावरती, सकाळपासून मम्मी काम करते बघून बघून. न चिन्मय दया आली वाटते तुला मम्मीवरती, मम्मी सकाळपासून काम करते. तर किती? 400 रुपये का? 400 काय, 1000 रुपये देणगी तुला तू. धुव धुव कर का मंडळी. आता वरची तर एकदम गॅलरी मस्त धुवून वगैरे झालेली आहे. आणि आता चिन्मयने घेतलंय तुळशी वृंदावन धुवायला, तर मी काय करते आता जिथे उभे आहे ना मी खालच्या गॅलरीमध्ये, ती गॅलरी लगेच धुवून घेते नळ आले तर, नाहीतर मला त्या टाकीतून पाणी काढून आणावं लागेल आणि मग गॅलरी धुवावी लागेल. सो चल माय, आज सकाळपासून मला मस्त मदत केली तुम्ही, साफसफाई करायला. तुला काय खाऊ सांगितलं खाल्लं मी? तीन प्लेट मोमो. ए मोमोज कुठे भेटतात रजिन माय? मला माहित नाही मोमोज कुठे भेटतात गॅलरीला. त्या दिवशी कुठले आणलेले दोन्ही? कुठं? आपल्या इथं ना, आपण जात आहोत कॉलनीच्या इथं मल्हार हॉटेल मध्ये भेटाल. हा ग मग इकडून यायला लागले त्यांना. तीन प्लेट किती कसं प्लेट होती तिच्या? तुने आणलं का त्या दिवशी? चिन्मय तर मला बोलला भाऊने मोमोज आणलेलं, मी नव्हती तेव्हा. चू भाऊने मोमोज आणलेले. मग खोटा बोलते तू. चला मोमोज आणू, चल बघू भेटले तर घेऊन ये ना. चला म्हणजे चहा माझ ना सकाळपासून इतकी दमले ना मी, म्हणजे असा फोडा पण बसले नाही आज. तर आता जाऊन येते काल्लेरला कारण की मोनिशला जायचंय ठाण्याला, पुन्हा तो गाडी जर घेऊन गेला तर मला काल्लेरला मग रिक्षाने जावं लागेल आणि रिक्षाने यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं घर आहे गावाच्या बाहेर, त्याच्यामुळे इथून नाक्यावर चालत जायला लागेल, म्हणून मग वैताग येतो असं जायला रिक्षाला कुठे पण. तर मी पटपट जाऊन येते आता. चिवडा बनवण्यासाठी साहित्य घेऊन येईन आणि बेसनचे लाडू. मी दोनच पदार्थ बनवणार आहे कारण की मी बिस्किटं ऑर्डर केलेलीच आहेत, ती येतील मला उद्या परवापर्यंत. तर फक्त बेसनचे लाडू आणि चिवडा बनवणार आहे पोह्यांचा. तर दोनच पदार्थ बनवेन आणि बाकीचं मग
सांगितले मी तर चला, कारण की सांगू का दुसरं काय बनून काय उपयोग नाही. ही पोरं काय आमची खात नाही, पित्रांना पण लाडू बनवलेले म्हणजे काय बोलतात त्याला करंज्या बनवलेल्या पित्रांना पण, आणि शंकरपाळ्या, शंकरपाळ्यांचा तर अर्धा डबा मी फेकून दिला, पण मोनीश तर आमचं खातच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे त्याला फक्त खीर आवडते, त्याच्या पलीकडे त्याला गोड पदार्थ कोणताच आवडत नाही. आणि एक जरा मिठाई कोणती जर काजूकतली वगैरे असली तर खाणार, दुसरी तो मिठाई पण कोणती जास्त खात नाही, त्याला आवडतच नाही गोड. आणि आमच्या चिन्मयला पुरणपोळी आवडते. बनवायची पुरणपोळी बनवायची का लक्ष्मीपूजनच्या दिवशी बनू? चल मग जास्त नाही पाव किलोच्या बनवून तुझ्यासाठी. आमचा चिन्मय बारका होता तेव्हा आवडा भारी दिसत जा, नाचं नाक बघा तोंडाच्यावर त्याचं नाच झालं इकडे बघा. चल आता चाय वगैरे घेतलंय आणि पटकन जाऊन येते मी काल्लेरला. चलो चिन्मयला सांगते चल माझ्यासोबत, तर बोलते जा मला आंघोळ करायची आता. आता तो फ्रेश व्हायला चालले, कारण की त्याने पण मला भरपूर अशी मदत केली आहे कामामध्ये. आणि हे बघा क्लीन केल्यावरती आपलं अंगण हे असं दिसतंय एकदम क्लीन क्लीन भारी भारी. आता मी पण पटपट सामान घेते, कारण की आता कसं दिवाळी उद्यापासून सुरू होते, त्याच्यामुळे काही वेळ नाही आपल्याकडे जास्त. भाजके पोहे घेतल्यात, तर आता भाजके पोहे 1 किलो घेतल्यात. आणि ही भाजलेली डाळ चला आता आपण एक मस्त चौरंग घेतलेला आहे. आता आल्यावर सोपन भाऊंच्या दुकानामध्ये पंत्या वगैरे घ्यायच्या आहेत, रांगोळी, अजून बरंच असं काय काय घ्यायचं आहे. तर आता काल्लेरवरून जाऊन आली आणि आता सोपन भाऊंच्या दुकानात आली आहे. चला आता दिवाळी म्हटलं तर हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, चालूच असतं आपलं. श्रीनाथ बघा आमच्या श्रीनाथ, ती कोणता किल्ला बांधायला घेतले, कोणता किल्ला, कोणता किल्ला, काय किल्ल्याचं नाव बिव, तोरणा किल्ला का, गेल्या वर्षी दुर्गाडीचा किल्ला बनवलेला. चला आता दिवे पंत्या बरंच काय काय घ्यायचंय आपल्याला. माऊले शिवाजी महाराजांचे. जाऊन आले मी गावातून आणि पंत्या वगैरे घेऊन आले, तर ते आता पंत्या ठेवते मी पाण्यामध्ये, नाहीतर काय होईल माहिती का, पाण्यामध्ये जर नाही ठेवलं ना तर मग त्या तेल लगेच शोषून घेतात आणि मग ते गळतात त्याच्यामुळे. चला आता पंत्या पाण्यात ठेवते जेणेकरून उद्या दुपारपर्यंत छान अशा ते पाण्यामध्ये मुरतील. चलो सोनूला समजलं बघा मोनीश आलाय तर, बापरे वा रे वा, व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड. जबाबदारी काय असते ना ती तुला बऱ्यापैकी आता समजायला लागलेली आहे. बघा आमच्या मोनीशला काय सांगितलं पण नाही मी का कंदील आणायचे का काय, मी ठरवलेलं का उद्या परत जाऊन मी घेऊन येईन, तर बघा तो स्वतः घेऊन आलाय. वा रे वा गुड बॉय हा गुड बॉय, 100 पैकी तुला 100 मार्क कंदील आणले, कंदील घेऊन आला म्हणू ना का, शूज पण घेऊन आलाय की काय, कितीचे, 5000 रुपये. बाप रे बाप, बुटा बिटा आणले गेले तर असं कपडे आणले गाय. अच्छा 1500 रुपये का, असू दे गे. आता काय तुम्ही स्वतः कमवता तर स्वतःसाठी पण पैसे खर्च केले पाहिजे रु. ए इकडे आण मोनो, हे बघा इथे मोमोज घेऊन आले. पप्पांसाठी पण ठेवा चिकन तोडून बघा, मी तोडून बघ वेळ लागेल तुला पाहिजे का. हा मोमोज पाहिजे त्याला, मोमोज झाले चिकनचा. सोनूला दे रे काहीतरी, सोनू बघ कसा आलाय जवळ तुझ्या, जा रे चिन्मय. आता तर आता इथे एकीकडे मस्त मी वाव तलाला घेतले अरे चिन्मय. हे बघा मंडळी मोमोज. बघा प्रेम अरे बाबा इथे एक वगैरे घे. पण चिन्मय नॉनव्हेज चा अजून भरला नसेल खा, मग तुला करतो की मी लवकर लवकर.
ए पापा साठी ठेवा का? फोडणार अजून तिला या मंडळी. तुम्ही पण मोमोज खायला. आमची रविवारी मस्त मोमोजची पार्टी चालू आहे. वेज का मतलब नाही म्हणून काहीच मतलब नाही वेजचा. एक नंबर. कुठे आला तुम्ही? कोणला तिथे? नक्की सांग कोणला तिथे? मला. काय म्हणजे तिथे स्पेशल कोणी आहे? बा धुवून कपडे सुकलेले काढून आणलेत मी. मला घडीदाराला वेळ नाही भेटला, ते कपड्यांवरती येऊन बसले. कुठून आणले ते म्हणू? कशीला भेटल ग? हे बघा, इथे चिन्मयने मला काजू बदाम कापून द्यायला मदत करायला घेतले. तो सांगतो माझ्या शेटने मला काजू बदाम दिल्यात, ते बेसन काय बेसनच्या लाडू मध्ये टाक. मला बॉडी बनवायला दिल्यात बोलते. इकडे बघ, बॉडी बनवायची का बेसनचे लाडू खाऊन? हो बोलते. दिवाळी अजून आली पण नाही, तुझी मिठाईची पेटी खपली बघ जिनमे कर. बोनस थांबला दिवाळीची पेटी. अरे बोनस पण खपला. बाबा बाबा. चला मंडळी, आता ठेवले एकीकडे वाम मच्छी तळाला, जे मी दुपारी मॅरिनेट करून फ्रीज मध्ये ठेवून दिलेली. तर मस्त त्याच्यामध्ये आता मीठ मसाला सगळं लागलंय, कारण की दुपारी मी काहीतरी 12:30 वाजता मॅरिनेट करून ठेवलेली ती. तर चला, सुगंध तर जाम भारी सुटलाय वाम मच्छीचा फ्राय करायला घेतले तर. या ना काही कर म्हणू, या मला काही समजत नाही. अजून एक खजूर आहे मला तर. खजूर नाही वाटत काय हिशोबाने चालले आता. झाली ना आता कपडे आणले दिवाळीला. सोनू आता आपण खाल्ले बाबू, आता पप्पाना खाऊ दे. एक खाऊन बघा, सांगा मला मोमोज कसा आहे. तो नॉनव्हेज, एक व्हेज. नॉनव्हेज तो चिकनचा तो म्हणजे एक प्रकारचा मोदकच म्हणू तो. नको तू खातो, नको. ये मारू नको रे, मारतो जल तू. जे आता तो उठला. बाबा बाबा. अरे पप्पा, तुम्ही मला कसे काय विचारले? छोरूला दिलं ना मला कोण देईल पप्पा? बघा, सोनूला दिल्याबरोबर लगेच लक्की उठला. भांडायला लगेच लक्की तयारच असते. सोनू खाली बस, सोनू खाली बस, पप्पा देतील खाली बस. हे तुम्ही सांगा. तुमच्या आता खाऊ ना म्हणून धुकला तुमचं. सांगा कसं लागतं ते. पण पहिले गरम गरम भारी लागत ते. कच्चा विष्ट हो. शोरमा नाही, शोरमाची चव वेगळी आहे तरी, थोडीशी वेगळी आहे त्याची चव. चिन्मय बघ, मोमोजचा बिझनेस करत असेल तर करू शकते, पण चाकून बघायला लागेल चिकनचा काय. कशी दोघा फुटले बघ. दोघांना पण आता जेवायला दिला, 5 मिनिटं आधी जेवायला दिला तुम्ही यायच्या. तरी भुकल्याने दिन नुसती चिकन प्लेट प्लेट भरून दिले तरी पण. एक व्हेज एक नॉन व्हेज. पोट भरलं असत ग. ए म्हणू किती वाजलेत रे? चू बघ किती वाजले. चू किती वाजले? पकड पटकन 10 तुला नक्कीच मारा. बरोबर मंडळी, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. ये तू बरं जाम टाइम झाला मला. मग तर आता आम्ही मस्त जेवून घेतो आणि उद्या आहे दिवाळीचा पहिला दिवस. वसू बारसची पूजा आहे उद्या. तर उद्या बघू सकाळी जरा लवकरच उठून फराळाचं करून घेईन आधी आणि मग भाऊबीजेच्या साड्या आणायला उद्या जाईन.
नाहीतर मग परवा धनतेरस तर मग नाही काय जमणार. त्याच्यामुळे उद्या जाऊन मस्त भाऊबीजीच्या साड्या आणायला जाईल. तर उद्याचा ब्लॉग मी वेगळा बनवणार आहे. तर चला आता आम्ही जेवतोय.